आता बातमी जयंत पाटलांच्या एका मोठ्या विधानाची आहे. अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे असं विधान जयंत पाटलांनी केलंय. त्यांच्या याच विधानामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि त्या संदर्भात जयंत पाटलांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय. अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं अतिशय धक्कादायक आहे. अजित पवारांना माहितीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे हे प्रयत्न सुरू असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कारण भाजपच्या वर अलायन्स करताना जास्त जागा मिळावीत, त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला, अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते. आता बातमी जयंत पाटलांच्या एका मोठ्या विधानाची आहे. अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे असं विधान जयंत पाटलांनी केलंय. त्यांच्या याच विधानामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि त्या संदर्भात जयंत पाटलांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय. अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं अतिशय धक्कादायक आहे. अजित पवारांना माहितीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे हे प्रयत्न सुरू असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कारण भाजपच्या वर अलायन्स करताना जास्त जागा मिळावीत, त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला, अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.